पारनेर नगर मतदारसंघासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून 84.22 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर आमदार निलेश लंकेंनी राज्य शासनाकडून हा निधी खेचून आणल्याची बातमी प्रसारित होताच भाजपा नेत्यांनी दिनांक 17 मार्चला सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेत या निधीशी आमदार लंकेंचा संबंध काय, हा निधी शिंदे फडणवीस सरकारने मंजूर केल्याचा दावा केला आणि लोकप्रतिनिधी हे वागणं बरं नव्हं असे भाजपा नेते सुजित झावरे पाटील म्हणाले होते. भाजपाच्या या दाव्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्याच दिवशी दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी सुजित पाटील आपल्याला बजेट कळते का असा सवाल करत आमदार निलेश लंके यांनी पारनेरमध्ये मंजूर केलेल्या कामांची बजेट प्लेटमधील माहिती पुराव्यांसह पत्रकार परिषदेमध्ये सादर केली. यावेळी बोलताना त्यांनी पालकमंत्र्यांना पारनेरच्या जनतेच्या कामाचा एवढा कळवळा आहे तर मग आमदार लंके यांनी महाविकास आघाडीच्या काळात मंजूर केलेल्या 102 कोटींच्या मंजूर कामांना स्थगिती का दिली असा सवाल केला. सध्या पारनेरमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई जुंपल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रसंगी माजी सभापती सुदाम पवार, राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षा सुवर्णा धाडके, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, नगराध्यक्ष विजय औटी, ठकाराम लंके, ऍडव्होकेट राहुल झावरे, भाऊसाहेब भोगाडे, संदीप चौधरी, योगेश झंझाड, कारभारी पोटघन आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी दत्ता गाडगे यांनी, पाहुयात बातमी सविस्तर. म्हणजे आमचे बंधू सुजित पाटील झावरे पाटलांनी लाईव्ह केलं पहा. मला पाटलांना एकच विचारायचं आहे की पाटील आपण पहिल्यांदा आपला पक्ष कोणता आहे ते सांगा, कारण आपण कधी शिवसेनेमध्ये असता, कधी तुम्ही भाजपमध्ये असता आणि कधीतरी रात्रीचे आमचे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांशी भेटता, रात्रीचे भेटता. कधीतरी आम्हाला असं वाटतं पारनेरच्या जनतेला की हे पाटील आपल्या तालुक्यातील काहीतरी विकास कामे घेऊन तिथे गेले असतील आणि काहीतरी तालुक्यासाठी मोठा निधी घेऊन येतील, परंतु दुसऱ्या दिवशी कळतं की पाटील स्वतःच्या आर्थिक लाभासाठीच त्या ठिकाणी जात असतात. पाटील हे वागणं बरं नव्हतं. बजेट प्लेटमध्ये मग त्या ठिकाणी खासदार असू द्या, त्या तालुक्याचा आमदार असू द्या, त्या आमदारांना आणि खासदार साहेबांना त्या ठिकाणी त्यांची कामं सुचवण्याचा अधिकार असतो. ती कामं सुचवतात, ती कामं पुढे जातानी ते बजेट प्लेटमध्ये नोंदवली जातात. बजेटमध्ये प्लेटमध्ये नोंदवल्याच्या नंतर त्या खासदाराचं नाव त्या ठिकाणी येतं किंवा त्या लोकप्रतिनिधीचं आमदाराचं नाव त्या ठिकाणी येतं. आणि तुम्ही मगाशी सांगितलं की विकास रोखलेंचं पत्र दाखवलं की त्यांनी पत्र दिलं आणि मग सानी ते खाली आला, मग विकास रोखलेंचं नाव बजेट प्लेटमध्ये तुम्ही दाखवा. तुम्ही जनतेची दिशाभूल करत आहात पाटील. तुम्ही माझं तुम्हाला एक जरूर सांगणं आहे की आपण जनतेची दिशाभूल कधीच करू नका. पारनेरमध्ये दुपारी जी पत्रकार परिषद झाली, ज्या कुणी माझ्या मित्रांनी ती पत्रकार परिषद घेतली, त्यांना माझा मूळ प्रश्न आहे की त्या सर्व मंडळीला बजेट कळलंय, बजेट हा विषय त्यांना कळलेला नाही आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचं बजेट हे महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात मांडलं जातं आणि त्या विधिमंडळामध्ये विधिमंडळाचा सदस्य त्या ठिकाणी भाग घेतो आणि तिथं भाग घेत असताना आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार निलेश लंके हे विधिमंडळाचे सदस्य आहेत आणि ते त्या बजेटमध्ये भाग घेतात. मुळात या ठिकाणी राज्याचं बजेट मांडलं गेलं आहे, चर्चा राज्याच्या बजेटवर आहे आणि त्या ठिकाणी त्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आपापल्या मतदारसंघातले प्रश्न मांडत असतात आणि ते सोडून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतात. अर्थसंकल्पीय कामं जवळजवळ 50 कोटीची आहेत, नगरपंचायतीची 5 कोटीची कामं आहेत, पर्यटनाची 10 कोटीची कामं आहेत, 30-54 मधील 3 कोटीची कामं आहेत आणि 25-15 मधली 5 कोटीची जवळजवळ अशी 102 कोटीची कामं आदरणीय पालकमंत्री आणि खासदार साहेबांनी त्या ठिकाणी रोखून धरली. तुम्हाला खऱ्या अर्थानं तुम्ही जर जनतेचे प्रतिनिधी म्हणता, या मतदारसंघातील जनतेचा जर तुम्हाला एवढा मोठा कळवळा आहे तर माझी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने
यांना विनंती आहे की तुम्ही आदरणीय नेत्यांनी जी 102 कोटीची कामं प्रस्तावित केलेली आहे त्याला तात्काळ मंजुरी द्यावी आणि नंतरच मग तुम्ही लोककल्याणाच्या आणि जनकल्याणाच्या गप्पा त्या ठिकाणी माराव्यात. मित्रांनो, वेळोवेळी आदरणीय अण्णासाहेब हजारेंचं नाव घेतलं जातं. मुळात विषय असा आहे, अण्णा हे आमचं सर्वांचं दैवत आहे. आदरणीय लोकनेते नीलेश लंके हे अण्णांना त्या ठिकाणी दैवत मानतात. निवडून आल्याच्या क्षणापासून तर आजपर्यंत अण्णांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये आदरणीय नेते त्या ठिकाणी काम करत असतात. वेळोवेळी अण्णांचं आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन मिळत असतं. त्याच्यामुळं अण्णा हे आपल्या सर्वांसाठी दैवत आहे. तालुक्यातील तब्बल 102 कोटी रुपयाच्या कामांना पालकमंत्र्यांनी या ठिकाणी कात्री लावली असं आपण म्हणताय, म्हणजे त्या कामांना स्टे दिला असं म्हणताय. आता तब्बल 84.22 लक्ष रुपयाची कामं मंजूर झालीत, याला जर त्यांनी परत कात्री लावली तर काय करायचं? त्याच्या बजेटमध्ये ते काम मंजूर झाले, त्याला खात्री लावण्याचा काही विषय. जे जिल्हा स्तरावरती जे त्यांच्या अखत्यारीमध्ये जी कामं आहेत त्या कामाला त्यांनी त्या ठिकाणी खात्री लावली आणि हे मी बाय पेपर बोलतोय. मग याला फक्त श्रेयवादाची लढाई म्हणायला लागेल. हा, फक्त श्रेयवाद ज्या कामाला त्यांनी खात्री लावली त्या संदर्भामध्ये माननीय आमदार साहेब उपोषण निलेश लंके साहेबांनी त्या ठिकाणी सुचवलेल्या कामांचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. आणि संपूर्ण बजेटमध्ये त्या त्या जी कामं सुचवली त्याला आपण हायलाईट या ठिकाणी केलेलं आहे. इथं बजेट राज्याचं आणि कौतुक खासदाराचं मला काय म्हणजे त्या पत्रकार परिषदेचा अर्थ या ठिकाणी कळला नाही की पत्रकार परिषद राज्याच्या बजेटवर होती का केंद्राच्या? मित्रांनो, सुदामरावांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जे जे कामं म्हणजे त्याच्यामध्ये तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी जवळजवळ 82 कोटीची कामं या बजेटमध्ये मंजूर करून आणली आणि त्याची बातमी त्याची प्रसिद्धी वर्तमानपत्रामध्ये दिल्यानंतर या सर्व मंडळीला त्याचं पोट फुटलेलं आहे आणि त्याचं केविल वाना त्याचा म्हणजे श्रेय घेण्याचा प्रयत्न हे सर्व मंडळी करतात. स्वतःला महान समजणाऱ्या पुढाऱ्यांनी सकाळी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी तालुक्यातील जनतेला विकास कामासंदर्भात एक खोटी आणि चुकीची अशी माहिती दिलेली आहे. जी जी कामं आमदार साहेबांनी स्वतः मंजूर करून आणली, ज्या कामांसाठी त्यांनी स्वतः प्रयत्न केला, ह्या कामाला ही मंडळी म्हणतायत आम्ही मंजूर केली. तर मी या सर्व भावांना सांगू इच्छिते की भावांनो, स्वतःच्याच लेकराला लेकरू म्हणायची सवय ठेवा, दुसऱ्याच्या लेकराला लेकरू म्हणू नका. बजेट जे आहे ते विधिमंडळामध्ये सादर होतं, त्या ठिकाणी तयार होतं बजेट. तर बजेट तयार करत असताना त्या ठिकाणी विधान सभेचा किंवा विधान परिषदेचा सदस्य असावा लागतो. भावांनो, तुमच्यापैकी कोण नेमकं विधान सभेचा सदस्य आहे का विधान परिषदेचा सदस्य आहे ते मला नक्की कळू द्या. आणि त्यानंतर सांगायचं झालं तर नेते एक सामान्य कुटुंबातून आमदार झाले, ही जी सगळी जी होती पत्रकार परिषद घेणारी, ही प्रस्थापित घराण्यातली होती, यांना अजूनही सामान्य कुटुंबातलं पर्व तालुक्याचं आमदार झालं ही गोष्ट मान्य नाही. कुठेतरी ही गोष्ट मान्य करा. तुम्ही सर्वजण कोरोना काळात बिळात कुठेतरी लपून बसला होतात आणि आमदार साहेब रुग्णांची सेवा करत होते, त्याच वेळेस तुम्ही रेमडेसिवीर रुपी मेवा खात होते, ही सत्यता संपूर्ण तालुक्याला माहीत आहे. ते काही सांगायची वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही जनतेप्रती जी वेगळी प्रेम दाखवता ते कुठेतरी बंद करा. खरं तुमची कामं जनतेप्रती दाखवा, लोकांना तुम्ही काय आहेत ते खरं दाखवा. तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये मला पण वाटलं का तुम्हाला जनतेची काळजी आहे, तुम्हाला शेतकऱ्यांची काळजी आहे, शेतकऱ्यांच्या काहीतरी मुद्द्यावर तुम्ही बोलाल, शेतकऱ्यांविषयी काहीतरी बोलाल. तर त्या शेतकऱ्यांविषयी कुठल्याही प्रकारचा बरं शब्द सुद्धा काढला नाही. आता जर पाहिलं कांद्याचे भाव पाहिले, त्याचबरोबर काल जे वादळ आलं तालुक्यामध्ये, यामध्ये किती नुकसान झालं तालुक्याचं किंवा शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं ते कुठंच काहीच बोलले नाही त्याविषयी. शेतकऱ्यांविषयी अशाच पद्धतीचे जर शेतीमालाचे भाव पडत राहिले तर या पुढच्या काळात आम्ही सर्वजण पालकमंत्र्यांना तालुका बंदी करणार आहोत. तुमच्यात आहे का धमक?
का शेतकऱ्यांसाठी पालकमंत्र्यांना तालुका बंदी करायची असेल तर करून दाखवा, शेतकऱ्यांचे मुद्दे मांडा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भांडा. कुणीतरी सांगितलं की महिलांना 50% बस सवलत दिलेली आहे, महिलांना 50% बस सवलत देण्याच्या ऐवजी ती गॅस जे आहे घरगुती गॅस, गॅसची सबसिडी चालू करा, गॅसचे भाव कुठेतरी कमी करा, ते खरं काळाची गरज आहे. आणि त्या महामंडळाच्या बस पण अशा झाल्यात का त्याच्यामधून शिरूर पारने प्रवास केला तर संध्याकाळी एक पॅरासिटेमॉलची गोळी खावी. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस मंजूर केलेली कामं, त्यावेळेस मंजूर झालेली कामं त्यांचे उद्घाटन झाले, हे सुद्धा कामं आम्हीच आणले असे सांगणं. त्याच्यानंतर जो माणूस, जो व्यक्ती म्हणजे पारनेर तालुक्याचं दैवत आमदार लोकनेते निलेशजी लंके साहेब, हे 24 तास 365 दिवस लोकांसाठी म्हणजे आपला देह झोकून दिलेला आहे आणि कामं मंजूर करण्यासाठी सतत चालत असलेली त्यांची धडपड ही पाहता त्यांनी जे मंजूर केलेले कामं आहेत हे कामं कुठेतरी आपण मंजूर केली आणि आपण तालुक्यात आणली असं खोटं भासवायचं हे जे चाललेलं आहे तालुक्यात, यासाठी आपण आज दूध का दूध आणि पाणी का पाणी हे करण्यासाठी सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी बोलवलेले आहे. एकदम बजेट म्हणजे काय, आपण जे वर्षभरात शिकलो त्याचा आपला रिझल्ट असतो, तो आमदार साहेबांनी जे कामं केले, जे प्रपोजल केले, जे मंजूर झाले, ते कामं संपूर्ण तालुक्याला दिसू द्या.